आपण सर्वांच्या जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आमंत्रित करतोय संभाजी ब्रिगेडची मुलुक मैदानी तोफ, आपले सर्वांचे मार्गदर्शक, लेखक, वक्ते, विचारवंत, मुलुक मैदानी तोफ गंगाधर बनमरे सर यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना सर्वप्रथम अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशातील कुणबी कष्टकरी बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या महामानवांनी प्रयत्न केले, बलिदान दिले, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. लोकशाही जागर महामेळावा संभाजी ब्रिगेडच्या वतीने इथे पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे. या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय मनोजदादा आखरे, सन्माननीय सौरभजी खेडेकर, सुधीर मामा देशमुख, डॉक्टर पारदी, संतोषजी गाजरे, तारक सर, भानुसे सर, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ठोबे साहेब, मांगेरामजी चोपडे हरियाणामधून आलेले, डॉक्टर बालाजी जाधव, विचारपीठावरील इतर सर्व जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, वेळ खूप झालेला आहे. इतक्या वक्त्यांची आपण भाषणं ऐकली त्यामुळे महाराष्ट्रात आमदारांची सध्या संख्या आता 1000 पर्यंत करावं अशी मागणी करायची आता आपल्याला हे वाटायला लागलेली आहे. 2 वर्षापूर्वी अविनाश मोहिते या माणसाला जर तुम्ही भेटले असते दगडातून त्याच्यात काहीच फरक नव्हता, दगड कदाचित बोलला असता, पण आज असं वाटतंय त्याला एकट्याला जरी हाऊसमध्ये पाठवलं तर 288 तोंड बंद करील एवढी ताकद त्याच्यामध्ये ब्रिगेडमधून तयार झालेली आहे. ही ब्रिगेडची ताकद आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही काही वेगळे फार मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. बऱ्याच मुद्द्यांची चर्चा झालेली आहे. सन्माननीय अध्यक्ष आणि महासचिवांचं पण यानंतर भाषण होणार आहे. आपल्याला हा मेळावा का घ्यावा लागला हे फक्त 2-3 मुद्दे मी आपल्याला या ठिकाणी आज सांगणार आहे. आपल्याला कल्पना आहे सध्या जे काही महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आपला काहीतरी विचार घेऊन गेली 30 वर्ष काम करत आहे आणि 2016 पासून आपण एक राजकीय भूमिका घेतलेली आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये जसं सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं, लोकसभेमध्ये आपण शिवसेनेबरोबर युती केलेली असल्यामुळं महाविकास आघाडीच्या सोबत होतो आणि या महाविकास आघाडीच्या सोबत असताना शिवसेनेच्या उमेदवारांचा तर प्रचार प्रसार आपण केलाच, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाही बोलावलं तरी आपली एक जिम्मेदारी जबाबदारी आहे म्हणून संभाजी ब्रिगेडचा केडर कार्यकर्ता तिथे गेला आणि त्यांनी बहुसंख्य अशा प्रकारची मदत करून इथे खासदार सगळे निवडून आणले. कोणी मान्य करो न करो, परंतु आपल्याला प्रत्येकाला जे काही विचारक अभ्यासक आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये 100% संभाजी ब्रिगेडच्या केडर कार्यकर्त्याचा फायदा झाला आणि अशा प्रकारचं हे महाविकास आघाडीचे जे काही लोक आहेत ते निवडून आले. आता जी काही येणारी पुढची निवडणूक आहे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका असेल, आपण किती जागा मागितलेल्या आहेत आणि आपले किती आमदार निवडून येणार आहेत याबद्दल सन्माननीय अध्यक्ष त्यावर भाष्य करतील, त्यात मी जाणार नाही. परंतु आम्हाला अनेक लोक असा प्रश्न विचारतात की संभाजी ब्रिगेड जर राजकीय भूमिका घेऊन येत असेल तर मग तुम्ही गेली 30 वर्ष काम करता तर तुमचा एकही आमदार नाही, तुमचा एकही खासदार नाही आणि मग एकही आमदार खासदार नसताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने सत्ता परिवर्तनाची भाषा करता तर हे तुमच्यामध्ये हे सामर्थ्य कुठून येतं किंवा याच्या पाठीमागे काय गणित आहे. त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की आम्ही ज्या अर्थी संभाजी ब्रिगेड हा पक्ष म्हणून पुढे आलेले आहोत तर हा पक्ष निर्माण करत असताना ह्या पक्ष निर्माण करण्याची एक भूमिका होती की कोणताही जेव्हा पक्ष लोकशाहीमध्ये निवडणुकीची भूमिका घेऊन प्रचार प्रसाराला उतरतो तेव्हा त्यांची भूमिका काय असते, तर देशातल्या सरपंचापासून ते राष्ट्रपतीपर्यंतचे सगळे जे काही प्रमुख पदं असतील ती आमच्या पक्षाच्या विचाराच्या लोकाला मिळाली पाहिजेत हा त्या पक्षाचा अजेंडा असतो. त्याला यश किती मिळेल हा नंतरचा मुद्दा आहे. संभाजी ब्रिगेड गेली 30 वर्ष काम करते आणि तुम्हाला माहिती आहे एक छोटासा प्रसंग आहे, संभाजी राजांची जेव्हा क्रूर हत्या झाली तेव्हा औरंगजेब लाखोंची सैना घेऊन महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यांनी अशी संकल्पना केली की मी किमान 6-7 महिन्यामध्ये हा महाराष्ट्र हे मराठ्यांचं राज्य बेचिराग करून टाकतो. आणि त्याची पहिली छावणी पडली ती बऱ्हाणपूरला, महाराष्ट्राच्या सीमेवर, मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर.
बरानपूर हे औरंगजेबाचा स्वभाव होता, त्याचं आवडतं ठिकाण होतं। जेव्हा 7-8 लाख लोकांच्या फौजेचा तिथे शामियाना पडला, तिथे औरंगजेब आला हे माहीत झालं, महाराष्ट्र सैरभैर झालेला होता, तेव्हा संताजी आणि धनाजी नावाच्या दोन माणसांनी फक्त एकच काम केलं की औरंगजेबाला महाराष्ट्रात येऊ दिलं नाही, वाट पाहिली नाही, हे स्वतः बुरहानपूरला गेले आणि मध्यरात्री जाऊन त्यांनी औरंगजेबाच्या शामियान्याचे कळस कापले। सुदैवाने औरंगजेबाच्या आणि दुर्दैवाने महाराष्ट्राच्या त्याच्या शामियानामध्ये औरंगजेब त्या दिवशी नव्हता, नाहीतर संताजी आणि धनाजीचा प्लॅनिंग होतं की औरंगजेबाचा पलंग त्याच्या सहित महाराष्ट्रात उचलून आणायचं। आणि कळस कापून परत आल्यावर संताजी धनाजीला जेव्हा विचारण्यात आलं की हे तुम्ही अगोदर धाडस कशासाठी केलं, तुम्ही हे सगळा महाराष्ट्र हजारो किलोमीटर ओलांडून 7-8 लाख फौजेच्या औरंगजेबाच्या याच्यात कशासाठी गेले, तेव्हा त्या दोघांनी एवढंच सांगितलं, आमचं काहीच काम नव्हतं, आमचं एकच काम होतं की आम्ही मराठे आहोत आणि जिवंत आहोत हे औरंगजेबाला सांगायचं होतं, इशारा द्यायचा होता। आणि जोपर्यंत मराठ्यांच्या औलादी, कुणब्यांच्या औलादी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारी माणसं या देशात आहेत, तोपर्यंत अरे मोदी शाहच काय, हिटलरचा बाप जरी आला तर या देशातली लोकशाही आम्ही मरू देणार नाही, ही आमची ताकद आहे, हे संभाजी ब्रिगेडचं बळ आहे। आणि म्हणून आज आमचे आमदार खासदार किती आहेत ते जाऊ द्या, पण निवडून आलेल्या कोणत्याही आमदार खासदाराला तुम्ही विचारा, त्याच्या डोक्यामध्ये एवढी दहशत आहे कि कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार, इवन राहुल गांधी जरी म्हटले आरएसएसच्या विरोधात विधान केलं तर म्हणतात हा ब्रिगेडी आहे आणि ह्या ब्रिगेडीच्या नादाला लागलेला आहे। ही ताकद कुठून आली? प्रत्येक आमदाराला बोलत असताना त्याच्या समोर संभाजी ब्रिगेडची काय प्रतिक्रिया येईल ही दहशत त्याच्या डोक्यामध्ये असते। अजून कोणती सत्ता स्थान तुम्हाला मिळवायची आहेत ही वैचारिक ताकद ब्रिगेडने तयार केलेली आहे, परंतु आम्ही बघितलं एवढ्या ताकदीवर काही होणार नाही। आज ज्या पद्धतीने या गोष्टी घडतायत महाराष्ट्रामध्ये, सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, हा संघर्ष जर आपल्याला संपवायचा असेल तर दुष्यंत कुमारचा एक खूप महत्वाचा शेर आहे, मग आपण संविधानाचं या ठिकाणी पूजन केलं, अनेकांना आश्चर्य वाटतं की संविधान बचाव लोकशाही बचाव असं म्हणतो, मग लोकशाही नाही का देशामध्ये, संविधानानुसार देशाचा कारभार चालत नाही का? तर आपल्याला कल्पना असेल की 2014 पासून आक्रमकपणे या देशामधलं संविधान जवळपास संपुष्टात आणलेलं आहे त्यांनी, कोणत्या संविधानाच्या कलमानुसार या देशाचा राज्यकारभार चालतो, आम्ही मोदीला शहाला शिव्या देतो, मोदीला शिव्या देतो, फडणवीसाने या महाराष्ट्राचा उकंडा करून टाकलेला आहे, सगळी घरदारं नासवलेली आहे, त्यांची सगळी आयडियोलॉजी जे बिन लग्नाचे आहेत, जे अविवाहित राहतात त्यांच्या विकृत डोक्यातून आलेली याची संकल्पना आहे, ह्यांना कुणाला संसार नाही पण तुमचा कुणाचा संसार यांना होऊ द्यायचा नाही, हे विकृत लोक आहेत। आणि म्हणून आम्ही ह्या टार्गेटवर हल्ला करतो, आमचं मूलभूत असं म्हणणं आहे, दत्तप्रसाद दाभोळकर नावाचे विचारवंत आहेत, ज्या नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली त्यांचे ते बंधू आहेत, संघ समजून घेताना नावाचं त्यांचं पुस्तक आलेलं आहे, आणि संघ किती विकृत आहे हे त्यांनी त्या संघातल्या लोकांना भेटून त्याच्यात सगळ्या उदाहरणासहित त्यांनी लिहिलेलं आहे। आणि म्हणून माझी सुद्धा आपल्याला विनंती आहे की मोदी शाह फडणवीस हे तुम्हाला टार्गेट जरी दिसत असले तर मोदी शहा आणि फडणवीस हे जे आहेत हे रेशीम बागेतल्या विष वृक्षाला लागलेली फळं आहेत, आणि जोपर्यंत या भारतातून हा विषवृक्ष उखडला जाणार नाही तोपर्यंत ही विषमता आदी व्यवस्था भारतातून संपणार नाही। दोन प्रकारची लढाई आहे, फॅशिझम विरुद्ध समता। आमची लढाई आज मी पुणे जिल्ह्याचे जे सगळे आयोजक आहेत, अविनाश असेल, चंद्रशेखर किंवा आमचे उत्तम बापू, संतोष शिंदे, त्यांचे सर्व सहकारी, कुठली सरकार सत्ता नसताना ज्या पद्धतीचा त्यांनी प्रोग्राम आयोजित केलेला आहे, खरंच ह्या लोकांच्या हातामध्ये जर या देशाची संसद आणि विधानसभा आली तर या देशाचं किती नंदनवन होईल याचा तुम्ही विचार करा। त्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांची पगडी आमच्या डोक्यावर ठेवली, कारण फुले आणि महाराष्ट्र कशासाठी आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की सगळा देश रिकामा पडलेला असताना एवढ्या भानगडी महाराष्ट्रात फडणवीस आणि आरएसएस का करते आहे। आणि म्हणून खरी लढाई ह्या विषमतेच्या विरोधातच्या विचाराच्या विरोधात आहे। संभाजी ब्रिगेडचं नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की ब्राह्मणांच्या विरोधात, ब्राह्मणिझमच्या विरोधात किंवा विशिष्ट जातीच्या विरोधात आम्ही नाही, तर आम्ही फॅशिझम, हुकुमशाहीच्या विरोधात, मूलतत्ववादाच्या विरोधात आहोत। तो मूलतत्ववाद मुसलमानांचा असो, बौद्धाचा असो, मराठ्यांचा असो, लिंगायताचा असो, का ब्राह्मणांचा असो, का ख्रिश्चनांचा असो,
कुणी या समतेला गाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधात शस्त्र हातात घेणारा पहिला संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता असेल. आणि म्हणून आम्हाला या देशाचं नंदनवन करायचं असेल तर ही लढाई आपल्याला लढावी लागेल. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रावर काय भावंडानं, तुम्ही याचा विचार करा. कारण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर हे महामानव महाराष्ट्रात जन्माला आले. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केली 1873 साली. आणि ब्राह्मणेतर मुव्हमेंट पहिल्यांदा महाराष्ट्रात सुरू झाली. जे दे जवळकर, शंकरराव मोरे ही सगळी मिशन तुम्हाला माहित आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे ही सगळी मोठी माणसं आहेत. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक जन आंदोलन उभं केलं सामाजिक प्रबोधनाचं, ज्योतिराव फुल्यांच्या प्रबोधनातून. आणि ब्राह्मणेतर मुव्हमेंट स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रात सुरू झाली तर ही प्रेरणा दक्षिणेकडे पेरियार रामास्वामी यांनी घेतली. आणि तिथे द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचा पक्ष द्रविडमध्ये, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही जी द्रविड कल्चर संस्कृती आहे, तिथे हा विचार महात्मा फुल्यांचा, शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचा, पेरियार रामास्वामी तिथे घेऊन गेले. आणि आज तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की या दक्षिण द्रविड देशामध्ये भाजपला घुसायला सुद्धा परवानगी नाही, कारण हे सगळे बहुजन पुरोगामी विचाराचे हे लोक आहेत. आणि इकडे द्रविड कल्चरमध्ये जो विचार दिला तो महाराष्ट्राच्या सत्यशोधक ब्राह्मणेतर बहुजनवादी चळवळीने दिला. आणि आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, आणि म्हणून हा महाराष्ट्राचा विचार उत्तरेत जाऊ नये, हिंदी पट्ट्यात जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र पहिल्यांदा उद्ध्वस्त करायचं षडयंत्र ह्या संघाचं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या घरादारात, कुटुंबात अशा प्रकारचा विध्वंस निर्माण करण्यासाठी सगळी ताकद त्यांनी आरएसएसचं मुख्यालय सुद्धा जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये आणून ठेवलेलं आहे. गोळवळकरांनी एक विधान केलं होतं की मला भविष्यात अशी संघटना बांधायची आहे की आमच्या इशाऱ्यावर या देशात सरकार आली पाहिजेत आणि सरकार गेली पाहिजेत. पुरोगामी चळवळीने हे हलक्यात घेतलं आणि आज आपण बघतो आहोत की इतकी विषारी विचारधारा मांडणारे हे लोक आज देशातल्या सर्व सत्तामध्ये जाऊन बसलेले आहेत. आणि म्हणून फेडरल स्टेट लोकशाही आपण म्हणतो, पण ती आज लोकशाही खरोखरच राहिलेली आहे का याचा तुम्ही विचार करा. डायरेक्ट लोकशाही जगात कुठेच नाही. प्रतिनिधी स्वरूपाची लोकशाही आहे, म्हणून आम्ही प्रतिनिधी निवडून पाठवतो. तो प्रतिनिधी तेवढ्या लायकीचा असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीनंतर एक संकल्पना मांडली होती, एक स्कूल या देशात निर्माण झालं पाहिजे की चारित्र्यवान आणि शीलसंपन्न नेता कसा असला पाहिजे, त्याला ट्रेनिंग द्या की ते तो पास होईल मग त्याला आमदार खासदार केलं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. 1956 हे स्कूल तयार केलं होतं, त्यांचं निर्माण झालं, पुन्हा कुठे मांडलेलं नाहीये. पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रामध्ये मंत्री होते. नेहरू रशियाला गेले सारखं डोक्याला हात लावत होते, तेव्हा तिथल्या प्रधानमंत्र्यांनी विचारलं काही डोकं वगैरे दुखतंय का, ते म्हणाले 8 दिवस झाले मी रशियामध्ये आहे. परंतु नेहरू असं म्हणाले की भारतामध्ये पंजाबराव आणि आंबेडकर आहेत, मी जाईपर्यंत देशाचं काय करतील याची मला भीती लागलेली आहे. ही ताकद तुमच्या नेत्यामध्ये असली पाहिजे. आणि माझी तरुणांना विनंती आहे, ब्रिगेड राजकारणात का आली? अरे ब्रिगेड राज सामाजिक व्यवस्थेमध्ये भांडारकर सारखं आंदोलन या देशामध्ये उभं करून, त्या संस्थेवर कार्यवाही करून, या देशातल्या सांस्कृतिक सत्तेच्या नरडीला नक लावणारी जर संघटना कुठली असेल तर ती संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेडची पोरं ही आमदार, खासदार, सम्राट, जागीरदाराच्या पोटी जन्माला आली नाहीत, सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्याची मुलं आहेत. पण आज कुठलीही सत्ता नसताना, सत्तेचा लाभ नसताना आणि कुठल्याही प्रकारचं आमिष नसताना सुद्धा छातीला माती लावून ह्या व्यवस्थेला मुकाबला करण्याकरता उभी राहिलेली आहेत, ही विचाराची ताकद आहे. आम्ही म्हणतो हे सगळे वारस म्हणून आमच्याचे सांगणारे हे सगळे नकली आहेत. अरे आमचं रक्त काढलं आणि आमची जनुक तपासली तर आमच्या रक्तामध्ये बुद्ध, शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर याशिवाय दुसरं काही सापडणार नाही, ही ब्रिगेडची ताकद आहे. आणि म्हणून सत्याबरोबर आम्ही आहोत. जी लोक आम्ही निवडून पाठवले हे कुणाचे गुलाम आणि लाचार झाले? आज एक राणे प्लस त्यांचे दोन. आमचे सौरभ दादा म्हणतात त्यांना अर्धा अर्ध पकडा, त्यांना कसं काय पूर्ण धरायचं. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, लाड, सदाभाऊ खोत, चित्रा वाघ, पडळकर ही माणसं काय ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेली आहेत का? पण ह्यांना लाचारीचं कुठलं इंजेक्शन दिलंय, किती वाकाव, किती झुकाव, अरे ह्या समाजाला कलंक अशा प्रकारची ही लोक विधान करतायत. आणि म्हणून हे अशा पद्धतीचं जे काही नेरेटिव्ह शेप शब्द तुम्ही ऐकत असाल,
हा नेरेटिव्ह स्टेट हुकुमशाहीतून आलेला स्टेट आहे. आम्ही कधीच मराठी नेरेटिव्ह स्टेट करत नाही. आम्ही स्वराज्य निर्माण केलं तरी आम्ही नेरेटिव्ह स्टेट केला नाही. आम्ही प्रामाणिकपणे सत्याच्या पद्धतीने लढतो. आणि म्हणून या देशातला वर्णवर्चस्ववादी, आरएसएसवादी, ब्राह्मणवादी, भांडवलशाही सर्व शक्तीनं आमचं आव्हान आहे. तुम्ही कशाही प्रकारचं विकृत आणि विषमतावादी विचार करण्याचा प्रयत्न करा. आज या देशात दंगल घडली पाहिजे यासाठी रात्रंदिवस प्रयत्न होत आहेत. सगळे प्रयोग केले जात आहेत. मगा कुणीतरी उल्लेख केला प्रेषितांच्या जीवनचरित्राबद्दल सुद्धा जाणीवपूर्वक विधान केली गेली. पण मुसलमानही शांत आहेत आणि मराठ्यांची बहुजनांची पोरंही शांत आहेत. त्यांना हे सगळं कळलेलं आहे. आम्ही सांगतो की जोपर्यंत ब्रिगेडचा विचार इथं आहे कुणी या देशात दंगल घडू शकणार नाही, कारण हा देश आमचा आहे. तुम्ही किती नीच पद्धतीने वागा, आम्ही समतेचाच विचार आमच्या पोरांना देऊ. आणि म्हणून अपरिहार्यपणे जसं बालाजी जाधवनी सांगितलं की आम्हाला हौस आहे म्हणून आम्ही राजकारणात आलो नाही. तुम्ही लोक नीट वागत नाही. तुमच्या हातात आम्ही सत्ता दिली परंतु तुम्ही ह्या भांडवली व्यवस्थेचे गुलाम झालेले आहात. आमचा सवाल आहे की आता मोदी सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना संघामध्ये काम करायला काय दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे. चांगली आहे का वाईट आहे गोष्ट? वाईट आहे. पण मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो मोदी आणि शाहच, कारण स्वतःच्या विचारासाठी सत्तेत आल्यावर अख्ख्या जगाने जरी जोडे मारले तर विषमतावादी का विचार असे ना त्याच्याशी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे. हा मेसेज त्यांनी त्यातून दिलेला आहे. माझा या देशातल्या पुरोगामी सत्ताधीशांना सवाल आहे. यशवंतरावापासून शरद पवारापर्यंत, नेहरू पासून शेवटच्या मनमोहन सिंगापर्यंत जे जे पुरोगामी विचारांचे ते समाजवादी असतील, सेक्युलर असतील, कम्युनिस्ट असतील, हे सगळे जे सत्ताधीश होते यांच्या काळामध्ये पुरोगामी चळवळींना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तुमच्या हात का कलम केले होते का, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. जर हा पुरोगामी महाराष्ट्र आहे तर हा साळुंके, शरद पाटील, मामा देशमुख, सत्यपाल महाराज, शिवराज महाराज, जाधव ही माणसं तुमच्या नजरेसमोर कधीच महाराष्ट्र भूषणसाठी का आली नाही? ज्या नानाजी देशमुखांना तुम्ही भारतरत्न दिलं, ज्या लोकांना तुम्ही भारतरत्न देतात ती नावं वाचून असं वाटतं की आता पुरस्कारच नको. म्हणून ही व्यवस्था, हा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे. आमचा मूलभूत चिंतनाचा हा विषय आहे की आज संविधान तुम्ही जवळपास 100% संपवलेला आहे. फेडरल स्टेट ही संकल्पना नेस्तनाबूत झालेली आहे. केंद्राकडे सत्ता एकाधिकारशाही आलेली आहे. आमचा सवाल आहे, अंबानीला जमीन आणि अदानीला आकाश विकलं कोणत्या घटनेच्या कलमानुसार विकलं मला तुम्ही सांगा. सगळ्या रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन केलं तुम्ही, विकलं कोणत्या संविधानाच्या कलमाचा तुम्ही आधार घेतला? आज तुम्ही धरणं विकताय, सडका विकताय, आज तुम्ही बँका विकताय, पैसा तुमच्या ताब्यात राहिलेला नाही. कोणत्याही विकृत कल्पना आणताय, आमचे पैसे लागताय आणि या लोकांना वाटताय, हे कोणत्या घटनेच्या कलमाच्या आधारे तुम्ही करत आहात? आणि म्हणून एकीकडे संविधान आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा विकृत व्यवस्था निर्माण करायच्या, असं दुहेरी दुष्टचक्र या देशामध्ये सुरू झालेलं आहे. प्रेमचंद नावाचा एक मोठा हिंदी साहित्यिक आहे, त्याची एक छोटीशी कथा आहे. त्यांनी सांगितलंय की एका राज्यामध्ये गाढवाची हत्या झाली. गाढवाची हत्या झाली, दरबार भरला, खटला न्यायालयात आला, राजा बसलेला आहे, सगळे लोक बसलेले आहे. त्यांनी सांगितलं की गाढवाची हत्या झाली, आता गुन्हेगाराला काय सजा द्यायची? तर राजा एवढा बिंडूक होता, तो असं म्हणाला आता सजा काय द्यायची? तर फाशीचा दोर त्याच्या गळ्याला आहे, त्याला गुन्हेगार डिक्लेअर करा आणि त्याला फाशी द्या. असंच चालू आहे. 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो, 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो, दर मिनिटाला 27 बलात्कार या देशामध्ये होतात. अरे कुठला देश आहे, कोणाचा देश आहे? औरंगजेबाने म्हटलं होतं आपल्या सैनिकांना की शिवाजीच्या मराठ्यांची तुमची समोरासमोर गाठ पडेल आणि शिवाजीच्या मावळ्याची तलवार तुमची गर्दन कापण्याचा प्रसंग निर्माण झाला तर स्त्रीचं वस्त्र अंगावर पांघरा, ती तलवार वरच्यावर थांबेल, तुमचा जीव घेणार नाही. अरे शत्रूला सुद्धा वाटतं की ही मराठ्यांची संस्कृती आहे, कल्चर आहे. आणि आज काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये? तुम्ही त्याला राजकारण म्हणता काय म्हणता? आज ठाण्यामध्ये बोर्ड लागलेले आहेत की बीजेपीच्या कार्यालयासमोर की बांगलादेशातल्या हिंदूंचा छळ झाला तर तुम्ही इथे आंदोलन करता, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु केवळ आपट्या नावाच्या आरएसएसशी संबंधित माणसाची संस्था आहे आणि म्हणून तुम्ही असं म्हणता की इथे राजकारण सुरू आहे, तर लाज वाटली पाहिजे या देशातल्या राज्यकर्त्यांना. जी लोक रस्त्यावर उतरली मला सांगा, किरायाची माणसं तुम्ही आणता 10,000 रुपये देऊन
परंतु तुमचा प्रास्ताविक सुरू झाल्याबरोबर तुमच्या थोबाडावर लाथ मारून हे माणसं निघून जातात हे मीडियावर आम्ही बघितलेलं आहे. किरायाची माणसं 10 तास 15 तास बसतात का मला तुम्ही सांगा की त्यांच्या अंतकरणातली आग आहे. ह्या देशातल्या राज्यकर्त्यांना जर ही आग समजली नसेल तर जसं बांगलादेशच्या पंतप्रधानाच्या घराचं झालं, पाकिस्तानमध्ये होणार आहे, श्रीलंकेत झालं, अफगाणिस्तानमध्ये झालं, तसं जर भारतात झालं तर पहिल्यांदा तिघांची घरं पेटवली जाणार आहेत. ती कोण आहेत मी तुम्हाला सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातलं एक आणि भारतातले दोन. आणि जेव्हा या देशातली सर्वसामान्य जनता त्यांच्या भावनेला जर तुम्ही हात घातला ना ते काय करतील तुम्हाला माहित नाही. हे जेव्हा रस्त्यावर उतरतील तेव्हा राजकारण काय हे कोणी बघणार नाही. हा सामान्य जनतेचा उद्रेक आहे. सामान्य माणसाच्या लढाईला तुम्ही त्याच्या असंतोषाला प्रबोधनाचं स्वरूप देऊन योग्य दिशेला नेण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे. नाहीतर हिंसा केव्हाच्या देशात भडकली असती, प्रेषितांच्या वक्तव्यावरून केव्हाच दंगली या देशात सुरू झाल्या असत्या. परंतु मस्जिदी शांत आहेत आणि मंदिरही शांत आहेत. ते म्हणतात पहिल्यांदा फडणवीसानं मराव, पहिल्यांदा देशपांडे, कुलकर्णी, आगरकर, गोखले, रानडे तुम्ही आता देव धर्मासाठी काम करा, आम्ही आता लोकशाही संसदेचं बघतो. कुठल्याही बहुजनाला स्वर्गात जायचं नाही. आणि म्हणून दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की फॅशिझम हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीची ही लढाई आहे. आमची ताकद किती महत्वाची आहे हे जाऊ द्या, परंतु आम्ही शिवसेनेबरोबर का गेलो. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. आमचं म्हणणं आहे की आमचं हिंदुत्व कोणतं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं रक्षण करणारं हिंदुत्व आमचं आहे, सर्व धर्माचा समभाव करणारं हिंदुत्व आमचं आहे, वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणारं हिंदुत्व आमचं नाही. तुमच्या धर्मामध्येच लिहिलं असेल स्त्री भोग वस्तू आहे आणि म्हणून जर स्त्रीवर बलात्कारच करायचा असतो अशी संकल्पना तुमच्या धर्मव्यवस्थेतून निर्माण झाली असेल आणि तो धर्म माझा पवित्र धर्म आहे म्हणून कुणीतरी 1.5 फुटा येऊन धर्मरक्षण केलं पाहिजे असं आम्हाला सांगत असेल तर तो आमच्या धर्माचाही नाही, जातीचा नाही, देशाचाही नाही. एक आंब्याच्या कोळीतून जन्माला आलेलं म्हणतंय मराठी तर वाघ सिंह आहे, त्यांना आरक्षण कशाला पाहिजे. उगीच मराठ्याला द ग्रेट मराठा मरेल पण हटणार नाही. अरे बाबा ते दिवस गेले आता आम्हाला पेटवायचे. वाघाला वाघ आहे म्हणून कोल्यानं सांगायची गरज नाही, सिंहाला सिंह आहे म्हणून कुत्र्यानं सांगायची गरज नाही. वाघ वाघाच्या पोटी जन्माला येतो, वाघाची डरकाळी फोडतो आणि त्याच्या आवाजानं जगाला कळतं की ही वाघाची औलाद आहे. सिंह डुकराच्या पोटी जन्माला येत नाही, सिंहिणीच्या पोटी जन्माला येतो. आणि जन्माला आल्याबरोबर गगनभेदी जंगल हादरवणारी गर्जना करतो तेव्हा सगळ्या पशु पक्षी प्राणी चराचरांना कळतं की सिंहाची औलाद जन्माला आलेली आहे. तिथे डुकराने येऊन सांगायचं नसतं की सिंहिणीला लेकरू झालं. मग आता मराठ्यांनी तलवार घेऊन कसं लढावं हे जर तुम्ही आम्हाला शिकवायला लागले तर चला आम्हाला तर आत्महत्या करावी लागेल. फडणवीसानं मनावर ठोकून काढू. अरे किती जणांनी तुला आतापर्यंत ठोकलं त्याचा जर आम्ही हिसाब काढला, त्याचा जर आम्ही हिशोब द्यायला लागलो, आमचं ते कल्चर नाही. ठोकणं म्हणजे एक प्रकारचंच नसतं, अनेक अनंत प्रकार आहेत त्याच्यात. वैचारिक पण असतं, बौद्धिक पण असतं. आम्ही बौद्धिक काय वेगळा अर्थ कृपा करून घेऊ नका, ते आमचे संस्कार नाहीत. आणि म्हणून हा आम्हाला सांगणार की आम्ही हा आम्ही आहे सिंह वाघ, तुझ्या सर्टिफिकेटची आता आम्हाला गरज नाही. आणि आम्ही ठरवलंय की हे सिंह वाघ आता काय करणार आहेत, या विषमतेचा घास घेणार आहे. हा जो रेशीम बागेचा विषवृक्ष आहे तो ब्रिगेड जेसीबी लावून उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हा ब्रिगेडचा प्रण आहे. जेसीबी म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम. जेसीबी म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम. पुन्हा आले मारामारीवर, ब्रिगेडला मारामारीशिवाय काही सुचतच नाही. अहो गेल्या 30 वर्षामध्ये एखाद्याला चापट मारली असं ब्रिगेडचं उदाहरण सांगा तर दहशत किती आहे. रक्ताचा थेंब न सांडता सुद्धा एखाद्याच्या मेंदूत दहशत तयार करणे हे काय असतंय त्यांना विचारा जाऊन. भारतातले सगळे विचारवंत भांडारकरच्या कारवाईनंतर लेखण्या बंद का पडल्या, त्यांची भाषा का बदलली,
ही एक सांस्कृतिक शक्ती सर्वश्रेष्ठ ताकद संभाजी ब्रिगेड आधुनिक काळात इतिहासाला कलाटणी देणारी दिली गेलेली आहे. जेव्हा या ज्या ज्या वेळेस जगाच्या आधुनिकीकरणाचा इतिहास लिहिला जातो तर युरोपच्या रेनिसाचा उल्लेख होतो. 2000 वर्षानंतर सुद्धा भारतीय सांस्कृतिकीकरणाचा इतिहास लिहिला जाईल तर त्याला दिशा देण्याचं आणि पहिलं चक्र फिरवण्याचं काम कुणी केलं असेल तर शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पोरांनी केलं हे लिहिलं जाईल. आम्ही कशाचे लाभार्थी आहोत? या भूमिका घेऊन आमची लढाई ब्रिगेडची सुरू आहे. सत्ता ही काय असते आणि म्हणून सत्ता ही लोकहितासाठी वापरली पाहिजे त्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलेली आहे. आणि जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन प्रबोधनकार ठाकरेंचा विचार घेऊन सन्मानाने उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं, अरे बाबा आता माझा रेशीमागेशी कुठला संबंध राहिलेला नाही, आता मी आजोबाच्या विचारानं पुढे जाणार. आणि त्यांनी सांगितलं की शेंडी जानव्याचं पळी पंचपात्र्याचं हिंदुत्व मला मान्य नाही, हे गोमूत्रधारी लोक मला मान्य नाही. तेव्हा आम्ही विचार केला की हा आता खरी प्रबोधनकाराची शिवसेना भाषा बोलायला लागलेली आहे. आणि आम्ही हात पुढे केला, त्यांनी हो दिलं आणि मी तिथे गेलो. आमची युती झाली त्यांच्या बरोबर आणि अनेक वर्तमानपत्रांनी लेख लिहिले की 1926-27 काळामध्ये, 18 काळामध्ये, 22 काळामध्ये पेरियार रामाव स्वामी येऊन इथला जो सत्यशोधक विचार द्रविडी कल्चरमध्ये नेला तर आता खऱ्या अर्थानं शिवसेना आणि ब्रिगेडची युती झाली, ही टिकली. आणि ब्रिगेडची पोरं जर आमदार खासदार म्हणून निवडून गेली, काही आमदार मुंबईला आणि काही खासदार जर दिल्लीला आले तर संपूर्ण भारताचं ब्राह्मणीकरणापासून रक्षण करण्याचं काम पुढील काळात होईल हे अनेक वृत्तपत्राने लिहून ठेवले. हा दिशा देण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून जसं संताजी धनाजी समारोपाकडे मी येतोय, संताजी धनाजी महाराष्ट्र आपल्याला का वाचवायचा आहे, ह्यांचं सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रावर आहे आणि म्हणून यांना महाराष्ट्र संपवायचं आहे, महाराष्ट्राच्या चिंधड्या उडवायच्या आहेत आणि म्हणून इथे नेस्तनाबूत करण्याचा प्रकार सुरू केला, माणसं वापरण्याचा प्रकार सुरू केला, दहशत सुरू केली, विषमता सुरू केली, एक अप्रत्यक्ष प्रेशर आपल्या डोक्यावर दिलेलं आहे. आपलं कुणाचं बेड लाईफ सुद्धा सुरक्षित ठेवलं नाही, फार टेन्शन आलं की 24 तास त्या अंबानीच्या घरचं रेकॉर्डिंग सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात घडवल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून जो काही हुकुमशहा असतो, फेडरल स्टेट संपून 2014 पासून मोदींनी राजेशच्या माध्यमातून जी हुकुमशाही या देशामध्ये आणलेली आहे, सर्वांना एकत्रित येऊन त्याचा मुकाबला करावा लागेल. कारण या देशातली जनता आपल्याला वाचवायची, माणसं आपल्याला वाचवायची आहे. लोकशाहीच राहिली नाही तर काय होईल? आणि म्हणून बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, जे संविधान आम्हाला दिलं, ते म्हणाले आता राजकीय स्वातंत्र्य जरूर मिळालंय परंतु पुढील काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य आणि लोकशाही या देशात निर्माण केली पाहिजे. 1928 क्रांतिकारी पक्ष नावाची संघटना भगतसिंगांनी काढली. माझं सर्व भारतातल्या तरुणांना संभाजी ब्रिगेडच्या विचारपीठावरून आव्हान आहे, कोणी कितीही शिव्या द्यावो, आज आमदार खासदार व्हायचं स्वप्न सुद्धा तुम्ही बघू नये असं सर्व पक्षातील धनदांडगे, धर्मांधाचे ठेकेदार, पुरोहितांचे ठेकेदार, भांडवलशाह यांनी अशी दहशत तयार केलेली आहे की तुम्ही आमदार खासदार व्हायचं स्वप्न पाहू शकत नाही. कारण एवढा पैसा लागतो, तुम्हाला आमदार खासदार होताच येणार नाही. आमचं म्हणणं आहे, वाईट आहे राजकारण द्या सोडून, महिलांनी राजकारणात यायचं नाही. माझी आपल्याला विनंती आहे की या देशातल्या सर्व तरुण तरुणींनी, सर्व जातीय या देशात राजकारणात आलं पाहिजे आणि या देशातली संसद ताब्यात घेतली पाहिजे तर देश लोकशाही ताब्यामध्ये. काय चालू आहे? UPSC नीट घोटाळे कशा प्रकारचे सुरू आहेत? कोणती परीक्षा सुरक्षित राहिलेली तुम्ही मला सांगा. काय काय तुम्ही भानगडी केलेल्या आहेत. आणि म्हणून हे सगळं रोखायचं असेल तर आपल्या शिलवान, चारित्र्यवान, विचारवान, गोरगरिबांच्या मुलांना सत्तेमध्ये यावं लागेल. सत्ता कधी मिळेल हा नंतरचा जरी प्रश्न असेल, आम्ही म्हणतो मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सरपंचापासून सगळे आमदार खासदार आमचे आम्ही करणार आहे. मोठं स्वप्न बघायला काय प्रॉब्लेम आहे? पुढच्या 10 वर्षात सगळं जग ग्लोबल व्हिलेज झाले, जगाचा एकच पंतप्रधान करायचं जरी ठरलं तर पहिला पंतप्रधान जगाचा हा ब्रिगेडचा होईल. काय अडचण आहे स्वप्न बघायला? मोठी स्वप्न शिवाजी महाराजांनी आम्हाला सुकवली. जिजाऊंनी सांगितलं 12 वर्षाच्या शुभाला शुभ आकाशात बघा, आकाशात चंद्र आहे, आकाशात सूर्य आहे. जिजाऊ म्हणाला शुभा ह्या चंद्र आणि सूर्याचा प्रकाश ज्या ज्या भूमीपर्यंत जातो त्या प्रत्येक किरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत तुला छत्रपती म्हणून मिरवायचं आहे, तुझं राज्य निर्माण करायचं. ही स्वप्न आमची आहेत. घरे हिम्मत तो मस्जिद को हिला के देख, नहीं तो पी घूट और मस्जिद को हिलता देख.
मोठी स्वप्न आपण बघितली पाहिजे आणि म्हणून या मोठ्याच्या मोठ्या स्वप्नाच्या दिशेने आम्ही चाललेले आहोत. दुसरा एक शेवटच्या मुद्द्याकडे येत असताना एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जगातले जी हुकुमशाही आणि गुलामगिरी असते ही हुकुमशाही आणि गुलामगिरी ही आपोआप येते. समता स्वातंत्र्य आणि यासाठी तुम्हाला लढा उभा करावा लागतो. ही लढाई उभी करावी लागले. एरिक फ्रॉमचं पुस्तक आहे स्वातंत्र्याचे भय. तुम्हाला स्वातंत्र्य हवं असेल तर आपोआप स्वातंत्र्य येणार नाही. तुम्हाला निर्माण करून संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवावं लागेल आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सदोदित संघर्ष तुम्हाला करावा लागेल. आणि म्हणून सातत्याने रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून रात्रंदिन युद्धाचा प्रसंग म्हणजे सतत जागरूक नित्य नेवादिस जागृतीचा. ही लढाई आहे प्रबोधनाच्या व्यवस्थेची लढाई आहे. आणि जगातल्या हुकुमशाचा एकच इतिहास राहिलेला आहे. जेवढे हुकुमशाह मानवी संस्कृतीमध्ये झाले त्यांचं मरण आणि अंत हा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आणि विदारक झालेला आहे. कुठलाही जगातला हुकुमशाह हिटलर सहित हिटलरने तर स्वतः आत्महत्या करून त्याला तो हिटलर मेला. आणि जे हिटलरची औलाद आपल्या देशात समजणारे लोक आहेत ते अशाच मौतीनं मरणार आहेत. हा हुकुमशाहचा इतिहासच आहे. पण याच्यात एक प्रॉब्लेम आहे, थोडी दुरुस्ती आपल्याला करावी लागेल. हुकुमशाह निश्चित त्याच्या मरणाने मरतो पण त्याला फार दिवस जगतो तो. आणि हुकुमशाहचा प्रत्येक दिवस म्हणजे विनाश 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 आणि विनाशच असतो. हुकुमशाह लवकर संपला पाहिजे. आणि म्हणून एरिक फ्रॉमने सांगितलं की हुकुमशाहच्या मरणाची वाट पाहू नका. हुकुमशाह एक दिवस मरणारच आहे. हिटलर स्वतःच्या मौतीने आत्महत्या करून मेला पण त्याला जनतेने जर आधी मारलं असतं तर 2.5 कोटी लोकांचे जीव वाचले असते असं फ्रॉम म्हणतो. त्याच्या मरणाची वाट बघण्यापेक्षा म्हणून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. औरंगजेब महाराष्ट्रात येईल त्याच्याशी लढावी होईल हे करण्यापेक्षा मीच दिल्लीला जातो आग्र्याला जमलं तर त्यालाच ठार मारून संभाजीला देशाचा शहेनशाह करतो. ही शिवाजी महाराजांची संकल्पना आहे. आम्हाला सांगितलं दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझ्या, कशाला जग मारायला? आम्हाला का हमाल आणि शिपाई बॉडीगार्ड म्हणून वॉचमन म्हणून ठेवलंय का तुम्ही? दिल्ली आमच्या छात्या फुटल्यानं रक्त बाहेर यायला लागलं उगच्या उगच. तख्त राखतो आणि म्हणतो दिल्लीच्या तख्तावर बसतो तो खरा मराठा माझा महाराष्ट्र माझा. हे तख्त ताब्यात घेण्याचं स्वप्न जिजाऊने दाखवलेलं आहे, शिवबाने दाखवलेलं आहे. आणि म्हणून हुकुमशाहच्या अंताची वाट बघू नका. हुकुमशाह जेवढा लवकर संपेल तेवढं समाजामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता. आणि म्हणून सर्व भारतीय लोकांनी माझी आपल्याला विनंती आहे, आरक्षणावरून संघर्ष जरूर निर्माण झालेला आहे. आरक्षणावरून दोन गट पडलेले आहेत. जात जातीच्या विरोधात गेलेली आहे. ओबीसी मराठ्यांचा द्वेष करतायत, मराठ्यांच्या विरोधात मराठे त्यांचा द्वेष करतायत. एससी एसटींच्या विरोधात असंतोष आहे. भाषेवरून प्रांतावरून संघर्ष आहे. एक साधा धडा आपण घेतला पाहिजे. ज्या ज्यामध्ये ज्या ज्या वेळेस जातीयता धर्मांधता भाषा आणि प्रांतवाद वाढला त्या त्या वेळेस विषमता हिटलरशाही पेशवाई आलेली आहे. आणि लोकांनी जाती विसर्जित केल्या, धर्म विसर्जित केला आणि समतेच्या ध्वजासाठी सर्व लोक एकत्र आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला शिवरायाच्या स्वराज्याचा विचार पाहिजे असेल हे तत्कालिक संघर्ष आपण बाजूला ठेवूया. आया सर्व महापुरुषांचा विचार घेऊन सर्व जातीय सर्व प्रांतीय सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन जे जे स्वातंत्र्याला मानतात समतेला मानतात त्या सगळ्यांची मोठ बांधून ब्रिगेडला पुढाकार घ्यावा लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल तर हा निवडणुकीचा काळ आपल्याला नीटपणे पुढे नेता येईल. किती आमदार खासदार होतील हे येणारा काळ सांगेल. परंतु संभाजी ब्रिगेडचं प्रबोधन हे निरंतर चालू राहणार आहे, हे कधीच थांबणार नाही, हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपल्याला ईडीची भीती नाही, सीडीची भीती नाही, आपलं कुठल्या बँकेशी भानगड नाही, कुठले कारखाने नाहीत, काही नाहीये. प्रबोधनकार ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे, नंगेशे खुदा भी डरताय. जे नंगे होत नाहीत ते मोक्षाला जाऊ शकत नाहीत. हे प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य आहे. जे नंगे होत नाहीत ते मोक्षाला जाऊ शकत नाहीत. नंग्याला खुदाही डरतो आणि राज्यकर्त्यालाही खरे भय नंग्याचेच असते. या भारताला मुक्त केले ते एका नंग्या फकीरानेच. देवामध्ये जो नंगा तोच महादेव ठरला. जो नंगा नाही त्याचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही तेव्हा गड्या तूही नंगा हो, त्याशिवाय आता पर्याय नाही. आम्ही रिकामे लोक आहोत. ओशोने एक छोटीशी गोष्ट एका मिनिटातली सांगतो आणि थांबतो. ओशोने एक गोष्ट सांगितली, एक राजा होता, राजाचा दरबार होता, राजाच्या ठिकाणी पाण्याची विहीर होती. एक
एका दिवशी राजाकडे प्रदान केला आणि राजाला म्हणाला, राजे साहेब गजब झाला, काय झालं? त्यांनी सांगितलं, नगरातल्या लोकांना येड व्हायचं विष टाकले, पाण्याच्या तळ्यामध्ये येड व्हायचं विष टाकले. असं कसं झालं? तर प्रधान म्हणाला, राजे साहेब तुम्ही काळजी करू नका, आपल्या राजवाड्यातली वीर सुरक्षित आहे, ती चांगली आहे. मग राजा म्हणला, काही हरकत नाही, सगळं जग वेडं होऊ दे, समाज वेडा होऊ दे, मला काय करायचं, आपली वीर चांगली आहे. पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला, लोक ज्या विहिरीचं पाणी पित होते, तळ्याचं पाणी होत होते, त्याच्यात वेडं व्हायचं विष गेलं, ते सगळे लोक जनता वेडी झाली, त्यांनी अंगावरचे कपडे काढले, ते सगळे नंगे झाले आणि कपड्यातला राजा त्यांना आता वेडा वाटायला लागला. ते म्हणायला लागले की हमें हमारे जैसा राजा चाहिए. आणि सगळ्यांचा मोर्चा राजवाड्याकडे निघाला. आता राजाला जिवंत राहायचं असेल तर एकच करावं लागेल, एकतर त्यांच्या रोषाला बळी पडून मरावं लागेल, नाहीतर त्यांना कपडे काढावे लागतील. ह्या देशातले राज्यकर्ते जर समजत असतील, आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला चार कारखाने आहेत, आमचे पोरं परदेशात आहेत, आम्ही जर नंगे झालो ना, तर तुम्हालाही आम्ही तुमच्या अंगावर कपडे ठेवणार नाही. ही ब्रिगेडची ताकद आहे. आमच्या नादाला लागू नका. आम्ही विचाराचे लोक आहे, आम्ही शस्त्र हातात घेत नाही, परंतु प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही क्रांतीची अपेक्षा ठेवतो. परंतु जर प्रबोधनाने क्रांती झाली नाही, तर नांगराची तलवार कशी करायची आमच्या रक्तातच आहे. तुम्ही आम्हाला सांगू नका, दयातीचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दालन कंटकांचे, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून दयातीचे दया दाखवू, आणि जर तुम्ही निर्दयपणा केला तर तुमच्याशी कसं लढायचं हे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. आपले चेहरे से जो जाहीर है छुपाए कैसे, अपने चेहरे से जो जाहीर है छुपाए कैसे, तेरी मर्जी के मुतालिब हम नजर आए कैसे. तुमच्यासारखं आम्ही वागणार नाही, तुमची भाषा आम्ही बोलणार नाही, तुम्ही ज्याच्या पुढे नतमस्तक व्हाल त्याच्या पुढे आम्ही नतमस्तक होणार नाही. आमची प्रेरणास्थानं आम्हाला माहित आहे, आम्ही समतेचे पुरस्कर्ते आहोत. तुम्ही किती सांगा, आम्ही माळी धनगरांच्या विरोधात लढणार नाही, कुंभार चांभार वडरांच्या विरोधात लढणार नाहीत, हिंदू मुसलमानांच्या विरोधात लढणार नाहीत, कारण आमच्या डोक्यात समाज एकोपा एक संघ निर्माण करणं ही आमची विचाराची ताकद आहे. वेळ पडली तर तुमच्या सगळ्या नेत्यांना सर्व जाती आम्ही उघडं करू, पण आमचा समाज एकच संघ ठेवू, आमचा देश एकच संघ ठेवू. अपने चेहरे से जो जाहिर है छुपाए कैसे, तेरी मर्जी के मुतालिब नजर आए कैसे, घर सजाने का तवस्सुर तो बहुत बाद है, पहले ये तो तय हो कि इस घर को बचाए कैसे. आणि शेवटचा आहे, लाख तलवारे बड़ी आती हो गर्दन की तरफ, लाख तलवारे बड़ी आती हो गर्दन की तरफ, सर झुकाना नहीं आता तो झुकाए कैसे. हा आमचा प्रॉब्लेम आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.